नमस्कार मी आपला लाडका योगेंद्र हेरकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आजची आपली मोठी बातमी आहे पी एम पी एल म्हणजे पी एम आर डी ए याच्या हद्दीमध्ये आता पी एम पी एल प्रवेश करणार आहे आणखीन पुण्यामध्ये तीन डेपो हे पी एम पी एम एलचे पी एम आर डी एच्या हद्दीमध्ये होणार आहेत अशी सविस्तर बातमी आपल्यासमोर आलेली आहे काय आहे सविस्तर बातमी ही मी आज चर्चा तुमच्यासोबत करणार आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केल्यात का सबस्क्राईब केल्यानंतर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ वीड़ आवडलाच व्हॉट्सअप आणि फेसबुकवरतीसुद्धा सुद्धा तुम्ही शेअर करू शकता पी एम पी विषयी अधिक माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट टाका त्याचे उत्तर देण्याचे शंभर टक्के प्रयत्न माझ्यामार्फत केले जाईल आणि मी सांगितल्याप्रमाणे चालक आणि वाहक यांची भरती सध्या होणार नाही आहे कारण दोन हजार सतरा व दोन हजार एकोणीसची अधुरी भरती अपूर्ण भरती होती त्याचा निकाल कोर्टातून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पुढील नवीन भरती होणार नाही आहे त्यामुळे नवीन उमेदवारांना ही प्रतीक्षात करावं लागणार आहे की दोन हजार सतरा दोन हजार एकोणीसची भरतीचं काय होतं आहे या निकालावर आधारित असेल नवीन पी एम पी चालक वाघ भरती याची अपडेट आल्यानंतर आपण नक्की आपल्या चॅनलच्या मार्फत आम्ही तुमच्याशी संपर्क करू आणि ही सगळ्यांनाच बातमी देऊया तत्पूर्वी मित्रांनो मी पुन्हा एकदा विनंती करून चॅनलला सबस्क्राईब करा कारण पी एम पी एलची अपडेट फक्त योगेराज हरकर यूट्यूब स्टुडिओजवरतीच मिळते त्याचबरोबर राज्य परिवहन महामंडळ एस टी महामंडळ त्याचबरोबर रेल्वे डेमू वंदे भारत एक्सप्रेस अशा अधिकृत बातम्या आपल्या फक्त योगेराज हेरकर यूट्यूबवर स्टुडिओजवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत पाहत राहा योगेराज हरकर स्टुडिओज कुठेही जाऊ नका पी एम पी एलची प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता आणि पी एम पी एलची आता पी एम आर डी क्षेत्रामध्ये विस्तार होणार आहे त्यामुळे नवीन पी एम पी एलला तीन डेपोंची आवश्यकता लागणार आहे आता ही गरजेनुसार प्रक्रिया करण्यात येणार आहे त्याचमुळे पी एम पी एलने पुणे शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता पी एम पी प्रशासन पी एम आर डीच्या क्षेत्रात आपल्या सेवेचा विस्तार करणार आहे वाढती प्रवासी संख्या बसची संख्या लक्षात घेता पी PM, एम पी एम एल पी एम आर डी क्षेत्रात तीन नवीन डेपो बनवण्याचा विचार करीत आहे त्यासाठी पी एम आर डीकडे जागेची मागणी देखील केली आहे तसा प्रस्ताव देखील दिला आहे जागेची उपलब्धता झाल्यास पी PM, एम पी एम एल तिथे नवीन डेपो उभारेल पी PM, एम पी एम एल प्रशासनाने ग्रामीण भागातील टोट्यातील सेवा कमी केल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ती सेवा पूर्ववत करण्याचे आदेश दिले त्यावेळी पी एम पी एलने ती सेवा पूर्ववत केली मात्र होणारा तोटा भरून काढण्यासाठी पी एम आर डी एने ती रक्कम पी एम पी एलला देण्याची मागणी केली होती त्यानुसार पी एम पी एलने वर्षाला पी एम आर डी एकडे एकशे सत्याऐंशी कोटी रुपये देण्याची मागणीही केली आहे तसेच बस डेपोसाठी मोफत जागेची मागणी देखील केली आहे पी एम आर डी एचा पी एम पी एल संचालक मंडळात समावेश झाल्यावर ती रक्कम देण्यात येईल तसेच जागा देण्याबाबतही पी एम पी एलला पी एम आर डी सकारात्मक आहे त्याचबरोबर ओम प्रकाश बोकारिया साहेब अध्यक्ष व्यवस्थापक संचालक पी एम पी एम एल पुणे यांच्या म्हणण्यानुसार पी एम आर डी एच्या आयुक्तांचा समावेश संचालक मंडळात केला असून अंतिम मंजुरीसाठी राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे तसेच सेवेच्या बदल्यात पी एम आर डी एकडे एकशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांची मागणी देखील केलेली आहे त्याचबरोबर श्री राहुल रंजन महिवाल आयुक्त पी एम आर डी एफ पुणे यांच्या म्हणण्यानुसार पी एम पी एलने एकशे सत्त्याऐंशी कोटी रुपयांची मागणी केली आहे ती रक्कम देण्याची आमची तयारी आहे पी एम पीच्या संचालक मंडळात संचालक म्हणून शासनाची मंजुरी मिळताच ती रक्कम पी एम पी एलला दिली जाईल त्याचबरोबर आता मंजुरीची प्रतीक्षा आहे म्हणजेच पी एम पी एल प्रशासनाने पी एम आर डेच्या आयुक्तांना समावेश संचालक म्हणून केला आहे अंतिम मंजुरीसाठी तसा प्रस्ताव देखील राज्य सरकारला पाठविला आहे शासनाकडून मंजुरी मिळताच पी एम आर डे अध्यक्ष पी एम पीचे संचालक होतील त्यानंतर पी एम पीला एकशे सत्त्याऐंशी कोटी रुपये मिळतील पी एम पी एलच्या ताफ्यात सध्या एक हजार आठशे बस आहेत त्यापैकी चारशे सत्त्याहत्तर बस या पी एम आर डी क्षेत्रात धावत आहेत येणाऱ्या काळात बसची संख्या देखील वाढ होणार आहे प्र प्रवासी सेवा अधिक सक्षम करण्यासाठी बसची संख्या व डेपोची संख्या वाढवण्याची देखील गरज आहे त्यासाठी पी एम पी एम एल आत्तापासूनच प्रयत्न करीत आहे आणि असेच विविध प्रकारच्या बातम्या आपल्या चॅनलवर अपडेट होणार आहे त्याचबरोबर ठेकेदारांमार्फत पी एम पीला ब्रेक लागला होता काही कारणास्त ठेकेदारांच्या बसचा संप झाला होता त्यामुळे आता तो संप होणार नाही असे आश्वासन पुण्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिलेले आहे त्यांनी मध्यस्थी करून ठेकेदारांचे आणि पी एम पी एलचे आयुक्त श्री ओमप्रकाश बोकरेसाहेब यांना मध्यस्थी करून त्यांची थकीत बिल देण्याबाबत आदेश दिलेले आहेत अशी सविस्तर बातमी आणि अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद